माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे, आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे. मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशोक्ती अलंकार हा वापरला जातो. तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक मोठा आहे. राज्यपालांनी यापूर्वी सावित्रीबाई आणि ज्योतिबांबद्दल जे वक्तव्य केलं आणि आता पुन्हा एकदा मराठी माणसाबद्दल वक्तव्य केलं, त्यामुळे हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. महाराष्ट्र इतका दुष्काळ नाही असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी देखील केली जाते. राज्यपाल काय बोलले आहेत त्या संदर्भात राज्यपाल खुलासा करतील, मात्र आम्ही त्या मताशी सहमत नाही. मी स्पष्टपणे सांगितलं, शिवसेना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते निर्माण झालेली आहे. अजित पवार यांनी आपल्यावरती टीका केलेली आहे की हुद्द्यावर बसून शिवाय ठाकरेने सरकार जागेवरती जाऊन मला याचा आनंद आहे की किमान विरोधी पक्षात गेल्यावर तरी अजित दादांना विदर्भाची आठवण झाली. ते त्या ठिकाणी गेले, सत्तेत असताना गेले असते तर काहीतरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. तुमचे विरोधी पक्षाचं काम आहे ते जे बोलतायत, आमचं काम आहे लोकांना मदत करणं. मी कालही सांगितलं त्यांच्या सरकारने एवढ्या वेळात मदत केली त्याच्या एक दशांश वेळेमध्ये आम्ही मदत करू.